डोक्यात आता एक प्रश्न असा येतो की तुम्ही सांगल्याप्रमाणे की जेव्हा तुम्ही महिलांच्या हेल्थवरती बोलतात किंवा असं टॉक देतात तेव्हा असे पण म्हणतात ना की बाबा फार्मासमध्ये किंवा बाहेरून आम्ही औषधं किंवा आम्ही जे खाणं आहे ते बाहेरून पण आणून घेऊ शकतो, त्यात फरक आणि आयुर्वेद नुसार खाणं याच्यात फरक काय आहे? म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तर बाहेरचं खाणं आणि प्रेग्नन्सी असताना आणि घरातलं खाणं त्यात बेसिक फरक नाही. आता कसं माहितीये का, सरसकट म्हणायला गेल्यावर कधीही घरातलं खाणं सगळ्यात चांगलंच, की तू अगदी पाठच्या पिढीला विचार किंवा पुढच्या पिढीला, घरातल्या खाण्याला अनपॅरलल आहे. कारण ते आपण फ्रेश बनवलेलं असतो, आपण चोखंदळपणे त्याचे सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले असतात, की त्याचे कंटेंट म्हणा, बनवायची पद्धत म्हणा. बाहेरचं कसं असतं माहितीये का, बाहेरचा जो ऑप्शन आहे तो, हे तर काही लोक आता मुलं बाहेर शिकतातच आहे, तर ती काय करती, तर बाहेरचं खातीलच ना. पण त्यातले त्यात खूपच शिळं, त्यात खूपच प्रिझर्व्हेटिव्ह घातली, टेस्ट मेकर आहेत, ते टाळावं. म्हणजे मी अगदी अधिकारवाणीने सांगू शकते की जेवढं तुम्ही बाहेरचं खाल, म्हणजे ज्याच्यामध्ये टिन फूड आहेत, पॅक फूड आहेत किंवा जंक फूड, असं हा जो खरा शब्द आहे, छान दिसतो, छान वास येतो, मस्त टेस्ट मेकर असतात, त्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू असो नसो पण आवडतं, तरुणांना तुम्हाला आवडतं, पण जेव्हा तुम्ही जितकं बाहेर जाणार तितके बाहेरचे येताना आजारही आणता, कारण ते आपल्या सिस्टीमला पचत नाही. त्याच्यात जी केमिकल्स किंवा काय जे घातलं असेल त्या त्या कंपनीचा तो टेक ओव्हर आहे, त्या त्या कंपनीचं ते कारण आहे, तर त्याच्याने आजारपण वाढतात. त्यामुळे आता की नाही, पूर्वीच्या काही नव्हते, आता गाठी आहे, डिफरंट कॅन्सर्स आहेत, मेन म्हणजे मुलींना पाळ्यांचे जे प्रॉब्लेम, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल आहे, जे मासिक पाळी आहे ती येतच नाही, आली की थांबतच नाही, किंवा पॉलिसिस्टिक सारखी, म्हणजे पुरुषांचे हार्मोन बायकांच्यात वाढतात. म्हणजे असं सांगायला पण वाईट वाटतं की इथे दाढी मिशाला केस येतात, विचित्र प्रकारचे झाडी येते, पिंपल्स येतात, हे सगळे आजार आहेत, हे नवीन मिळालेले आजार आहेत. पण असं कोकणात पण म्हणतात ना की जावपाचे कसे जातात रे, तिथे घेऊन बसला खायला असे म्हणतात. म्हणजे मी कसं म्हणते माहितीये का, तुम्ही पॅम्पर युअरसेल्फ ओनली फॉर 2 डेज, 28 डेज यू डू, डोंट फील युअरसेल्फ यू आर पेशंट, बट यू आर डुईंग फॉर युअर सेल्फ फॉर युअर बेनिफिट. हा जेव्हा विचार असेल ना, यू आर नॉट फेवरिंग एनिवन, नो, यू आर फेवरिंग युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ. अशा 100 वेळा का बघता, सेल्फी का चांगली आली पाहिजे, का तुमच्यासाठी काढताय ना, दुसऱ्याला कोणाला खरं सांगायचं पडलं पण नसतं. मग स्वतःची हेल्थ जर टिकवायची असेल आणि समजून उमजून, आता म्हणजे तू एखाद वेळ बाहेरचं खाल्लंस म्हणजे तू आजारी पडलास का, ना पण जर सवय असेल तर नक्की त्याचे परिणाम होतातच. त्यामुळे ते बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. म्हणजे मी असं अजिबात म्हणत नाही की स्ट्रिक्टली तूच कुक कर आणि कसं तरी करून अभ्यास बाजूला ठेव आणि कुक कर, नाही, अभ्यासाच्या वेळेस तू अभ्यास कर, पण जेव्हा तुला शांतपणे येईल, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा असेल तर ते होममेड कर ना. जे तुला चटपटीत काय बाहेर करायचं तू घरी करून खा,